मनोज जरांगेंच्या उपोषणासंदर्भात अंतरवाली सराटीतील ग्रामपंचायत सदस्यांची बैठक पार पडली. जरांगेंच्या विरोधात 5 आणि जरांगेंच्या समर्थनार्थ 5 मतं पडली, तर सरपंचांच्या निर्णायक मतामुळे जरांगेंना पाठिंबा देण्याचा ठराव अंतरवाली ग्रामपंचायतीनं संमत केला. जो आपला आरक्षण चालू आहे त्याला गावाचा पाठिंबा आहे, हा निर्णय झालेला आहे. किती सदस्यांनी पाठिंबा दिला आणि किती सदस्यांनी विरोध केलेला? 5 सदस्यांनी विरोध केला, 5 पाठिंबा दिला, तर समान मत पडल्यामुळं सरपंच यांनी आपलं निर्णायक मत दिलं की हे आंदोलन जे आहे ते चालू ठेवू. दरम्यान अंतरवाली सराडी ग्रामपंचायतीच्या ठरावावर मनोज जरांगेंनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया. जालना कलेक्टर ऑफिसला एखादं आमरण उपोषण चालू किंवा आंदोलन आहे किंवा मोर्चा आहे, इथं मोर्चा आणावा किंवा उपोषण आमरण करायचं कोणी नगर परिषदची परवानगी घेतली मला दाखवा बरं एखादी. तसं मला इथं माझ्या जातीसाठी उपोषण करायचं आहे असं कुठं झालं आहे का की ग्रामपंचायतीची परवानगी घेतली? काय संबंध आहे? काहीच नाही. पण ते गावकऱ्याचंच मोठेपण म्हणावं लागेल की ग्रामपंचायतनं बी पाठिंबा दिला, ठराव घेतला, मोठेपण म्हणावं लागेल आणि सगळ्या जाती धर्माचे लोक इथं येत येतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.